हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून मुख्य सेविका पदासंबंधीचे जे काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते टेक्निकल क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहे आता पहा यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे यावर वीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी विचारण्यात येणार आहेत आणि पोषण अभियान यावर दहा प्रश्न वीस मार्कांसाठी विचारण्यात येणार आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून अभ्यासणार आहे यापूर्वी आपण एकात्मिक बालविकास सेवा आणि कायद्यांवरील दोन वेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता आणि पोषण अभियानाचा देखील भाग एक आपण अपलोड केलेला आहे तो आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर देईल तिथे जाऊन ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ओके आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण अभियानावरील भाग पाहणार आहे ओके आणि यामधील जे हे सर्व प्रश्न आहेत ते आपण मागील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या मुख्य सेविका पदाच्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले ओके त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा आणि एक गोष्ट तुमच्यासाठी की तुम्ही आपल्या चॅनलचं मेंबर देखील बनू शकता जॉईन बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलचे मेंबर बना आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा ओके चला तर वेळ न घालवता अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न पोषण अभियानात लहान मुलांचे वजन कशाद्वारे केले जाते पहा लहान मुलांचे वजन वय आधारित वाढ चार्टवर केला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वय आधारित वाढ चार्ट ओके त्यानंतर पुढे पाहूया पोषण अभियानात प्रोटीनचे महत्वाचा उपयोग काय पहा प्रोटीनचा महत्वाचा उपयोग काय आहे तर तो आहे स्नायूंची वाढ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन स्नायूंची वाढ पुढे पाहूया पोषण अभियानाच्या उद्देशांमध्ये कोणता उपक्रम समाविष्ट आहे पहा पोषण अभियानाच्या उद्देशामध्ये मुलांसाठी पोषण व शारीरिक आरोग्याची माहिती देणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुलांसाठी पोषण व शारीरिक आरोग्याची माहिती देणे समोरचा प्रश्न पोषण अभियानात कोणत्या प्रकारच्या पोषण आहारावर भर दिला जातो हो। पहा कोणत्या प्रकारच्या पोषण आहारावर भर दिला जातो तर तो संपूर्ण आहारावर दिला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन संपूर्ण आहार समोरचा प्रश्न एक प्रमुख हेतू कोणता आहे पोषण अभियानाचा प्रमुख हेतू आहे आहार आणि आरोग्याचा दर्जा वाढवणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आहार आणि आरोग्याचा दर्जा वाढवणे समोरचा प्रश्न पोषण अभियानात मातृवंदना योजनेचा मुख्य उद्देश काय आहे पहा मातृवंदना योजनेचा मुख्य उद्देश तर तो आहे गर्भवती महिलांना आर्थिक मदत करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गर्भवती महिलांना आर्थिक मदत करणे समोरचा प्रश्न पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका कोणत्या भूमिकेची पूर्तता करतात पहा पोषण अभियाना अंतर्गत अंगणवाडी सेविका आरोग्य सेविकेची भूमिका पूर्ती करतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार आरोग्य सेविका समोरचा प्रश्न पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून केली जाते पहा पोषण अभियानाची जी अंमलबजावणी आहे ती महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत केली जाते आपण पाहिले योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महिला व बाल विकास मंत्रालय पुढे पाहूया मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी जी मेहनत लागली ती जर तुम्हाला दिसत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि या आपल्या चॅनलवर जॉईन बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलचे मेंबर बना आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा ओके आणि आत्तापर्यंत जे काही प्रश्न पाहिले त्यापैकी एक प्रश्न हा आहे आणि या प्रश्न उत्तर तुम्हाला कमेंट करायचं ओके पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या पोषक घटकावर विशेष लक्ष दिले जाते ओके या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी ते तुम्ही कमेंट करायचे ओके त्यानंतर पुढे पाहूया पोषण अभियानाचा एक घटक म्हणजेच इन मिशन इंद्रधनुष्य ओके आणि याचा उद्देश काय आहे मिशन इंद्रधनुष्यचा तर तो आहे मुलांना लसीकरण करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मुलांना लसीकरण करणे समोरचा प्रश्न पोषण अभियानात किती प्रकारच्या आहारावर भर दिला जातो पोषण अभियानात पाच प्रकारच्या आहारावर भर दिला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पाच समोरचा प्रश्न पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता उपक्रम पोषण जनजागृतीसाठी आहे पहा पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण पकवाडा हा उपक्रम जनजागृतीसाठी आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पोषण पकवाडा समोरचा प्रश्न पोषण अभियानाच्या कार्यान्वयनासाठी कोणती महत्त्वाची माहिती गोळा केली जाते पोषण अभियानाच्या कार्यान्वयनासाठी आहारातील पोषण तत्व बद्दलची माहिती गोळा केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आहारातील पोषण तत्व समोरचा प्रश्न कुपोषणाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना कोणती कुपोषणाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना आहे कुपोषण कमी करण्यासाठी आहारात विविधता आणणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कुपोषण कमी करण्यासाठी आहारात विविधता आणणे समोरचा प्रश्न पोषण अभियानांतर्गत कोणत्या योजनेत कुपोषणा चाचण्या घेतल्या जातात पहा कोणत्या योजनेत कुपोषणा संबंधित चाचण्या घेतल्या जातात तर ते अंगणवाडी योजनेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अंगणवाडी योजना समोरचा प्रश्न पोषण पकवडा कधी साजरा केला जातो पोषण पकवडा हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे ओके आणि हा मार्चमध्ये साजरा केला जातो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक मार्च समोरचा प्रश्न पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे समोरचा प्रश्न पोषण अभियानाचे प्रमुख लाभार्थी कोण आहेत पोषण अभियानाचे प्रमुख लाभार्थी आहेत शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलं आणि गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुले आणि गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला त्यानंतर समोरचा प्रश्न पोषण अभियानाच्या यशासाठी कोणता उपक्रम महत्वाचा आहे पोषण अभियानाच्या यशासाठी आहारासंबंधित माहितीचे प्रसारण करणे महत्वाचे आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आहारासंबंधित माहितीचे प्रसारण समोरचा प्रश्न पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाला विशेष महत्व दिले जाते पहा कोणत्या आहार घटकाला विशेष महत्व दिले जाते तर इथे प्रथिने आणि जीवनसत्वाला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रथिने आणि जीवनसत्वे समोरचा प्रश्न <tickling> पोषण अभियानातील जनआंदोलन म्हणजे काय पहा पोषण अभियानातील जनआंदोलन म्हणजे पोषणावर राष्ट्रीय जनजागृती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पोषणावर राष्ट्रीय जनजागृती समोरचा प्रश्न पोषण अभियानात कोणता समाज गट मुख्यतः लक्षात घेतला जातो पहा पोषण अभियानामध्ये ग्रामीण आणि आदिवासी गट महत्वाचा आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ग्रामीण आणि आदिवासी गट ओके पुढे पाहूया पोषण अभियानाच्या अंतर्गत कशासाठी आहार सुरक्षा सुनिश्चित केली जाते पहा आहार सुरक्षा पोषणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पोषणाच्या समस्यांचे निराकरण करणे तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पोषण अभियानात कोणता दिनांक राष्ट्रीय पोषण दिवस म्हणून साजरा केला जातो ओके तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा प्रश्न पोषण अभियानात कोणता दिनांक राष्ट्रीय पोषण दिवस म्हणून साजरा केला जातो तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया पोषण अभियानातील पोषण ॲटलस काय आहे तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके okay. प्रश्न पुन्हा एकदा पहा पोषण अभियानातील पोषण ॲटलस काय आहे तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील मुख्य सेविका पदाच्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत ओके okay? त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ बनवण्यामागची जर तुम्हाला मेहनत दिसत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे मेंबर बना आणि आपल्या चॅनलच्या ज्या जॉईन बटन आहे त्यावर क्लिक करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू